नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे नुकतेच अकाली निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पत्राद्वारे शोक संदेश पाठवून दुःख व्यक्त केले. तर संसदेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे दिनांक 5 सप्टेंबर रोजी चव्हाण कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी चव्हाण कुटुंबियांच्या घरी भेट देत दिवंगत खासदार वसंतराव चव्हाणांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून परिवाराची आस्तेवाईकपणे विचारपूस करून सांत्वन केले. यावेळी चव्हाण कुटुंबियातील स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र प्राध्यापक रवींद्र चव्हाण, रणजित चव्हाण, त्यांच्या पत्नी सुंदरताई वसंतराव चव्हाण, माजी आमदार हनुमंतराव पाटील बेट मोगरेकर, बळवंतराव बेट मोगरेकर, केशवराव पाटील चव्हाण, श्रीनिवास पाटील चव्हाण, हनुमंतराव चव्हाण, विजय चव्हाण, धनंजय चव्हाण, आनंद चव्हाण, दत्तमामा येवते यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. गंगाधर गंगासागरे, MCA News, नायगाव, नांदेड.